आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट, प्रश्नात दिला आहे राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ 7। ओके, आपल्याला 7 या नंबरचं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स फाईंड करायचं आहे। ठीक आहे, आता मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स हे काय असतोय? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी एक नंबर कन्सिडर केलाय, मी एक्स कन्सिडर करतोय, एक्स याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे जे असेल ते मी एक बॉक्समध्ये घेतोय। ठीक आहे, यांचा प्रॉडक्ट किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे। कोणताही असा एक नंबर घ्या आणि त्यांचा प्रॉडक्ट ते किती असायला पाहिजे? 1। म्हणजे एक्स याचा रेसिप्रोकल काय येणार? 1/x। आणि जेव्हा आपण याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 1। ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल वायचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय असणार? 1/y। ठीक आहे, अगेन झेडचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय असणार? 1/z। ठीक आहे, मग आता आपल्याला 7 या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स फाइंड करायचं आहे। 7 तर आपलं 7 हे एक नंबर आहे। ठीक आहे, 7 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय येणार? मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स 7चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय येणार? यांचं रेसिप्रोकल म्हणजे 1/7। ओके, थँक्यू।